त्यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्यातील मेघोली बंधारा फुटून हजारो एकर शेती वाहून गेली। जो परिसर सुपीक म्हणून ओळखला जायचा तिथं काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालंय। अनेकांची पिढ्यानपिढ्याची जमीन गेल्यानं उपजीविकेचं साधन गेलंय। राबराब राबून मोठ्या कष्टानं पिकवलेलं पीकही भुईसपाट झालं। पाण्यानं भरलेल्या मेघोली बंधाऱ्यामध्ये आता अगदी कमी पाणी राहिलंय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही नुकसानीची दृश्य आपण बघू शकताय। यानंतर बातमी आहे नाशिक मधून। नाशिकच्या सिन्नर मध्ये एक विचित्र अपघात कॅमेरात कैद झालाय। डुबेरेवाडी मधून शेतकऱ्यानं पिकवलेला माल घेऊन पिकअप बाजाराच्या दिशेनं निघाला आणि टोमॅटो भरलेलं क्रेट घेऊन जेव्हा हा पिकअप मुख्य रस्त्यावर चढू लागला नेमका याच वेळी मागच्या बाजूला भरलेल्या टोमॅटोचं वजन अधिक झालं आणि पिकअपची पुढची चाकं हवेत उचलली गेली। सुदैवानं या घटनेमध्ये वाहनाचा बॅलेन्स केला नाही आणि ती पिकअप क्रेटच्या आधारे अधांतरीच राहिली। यानंतर शेतकऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं पिकअपमधील वजन कमी केलं आणि अलगद पिकअप ट्रक पुन्हा चारही चाकांवर उभी राहिली।